कधीही न संपणारे काम म्हणजे घरची सफाई घरातील सफाई म्हणजे तुम्ही काही करा परत घाण होणार परत धूळ येणार परत काही ना काही तुम्हाला असं चुकीचं झालेलं दिसणार आणि परत तुम्हाला सफाई करावी लागणार म्हणजे ऑफिसचं काम एक वेळ संपेल पण घरची कामं काही संपणार नाही ऑफिसमधले एकदम सगळ्यात डिफिकल्ट किंवा न, न अचीव करता येणारे टार्गेट पण अचीव होतील पण घरातील सफाई कधीच नाही या घरच्या सफाईमध्ये पण जरा थोडा व्हेरिएशन असतात बरं का म्हणजे कशी एक असते ती वरच्यावर केलेली सफाई म्हणजे घर छान दिसतं चांगलं दिसतं वरच्यावर बाहेरच्या साईड सगळं तुम्हाला प्रॉपर क्लीन साफ केलेलं दिसतील आणि एक असते जी खोलवर गेलेली सफाई म्हणजे एकदम डीपमध्ये जाऊन केलेली गेलेली सफाई म्हणजे काय तर वरणं तर साफ करायचंच आहे सा पण आदल्या गोष्टी काढा फॉर एक्झाम्पल कपाटातल्या त्या साफ करा प्लस आत आतल्या साईडला जे धूळ जे काय असतं ते सगळं साफ आतल्या बाजूने पण करायचं म्हणजे वरनं आतून दोन्ही बाजूने आणि प्लस आतल्या गोष्टी पण ती एकदम सगळ्यात जास्त म्हणजे डेंजरस काइंड ऑफ सफाई सफाई असते नॉर्मली वरच्या सफाईचाच नंबर एकदम लेट लागतो आतल्या सफाईचा तर जाऊ दे आपण काय बोलूच नाही त्याबद्दल म्हणजे कधी काय होतं की असं वाटतं मनातून इच्छा होती की आता बस झालं भरपूर झालं खूप घाण झाले आता आतून पण सफाई करायची पण तो दिवस कधी येतच नाही का तर वर्षावरनं सफाई करण्यातच इतकं म्हणजे मोटिवेशन इतकं एफर्ट लागतं ए इतकं लागतात की ते केल्यानंतर असं वाटतं बस भरपूर झाला आणि ते करून करून झाल्यानंतर थोडे दिवसानंतर लगेच फक्त तर परत वर्षावरचे धूळ येते जमा होते व परत बस वाटतं अरे आता परत सफाई करायला लागेल वर्षावरनं आणि त्यामुळे काय होतं की आतल्या सफाईचा नंबर कधी लागतच नाही तर दिवाळी येत आहे कामाला लागलं ला पाहिजे परत घर साफ करायच्या